गायत्री क्षीरसागर महा 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात आजची विशेष बातमी. आंतरराज्यीय चंदन तस्कर टोळी 650 किलो चंदनासह जेरबंद, 70 लाखाचा मुद्देमाल जप्त. डीवायएसपी संदीप मिटके व त्यांचे पथकाची कारवाई. दिनांक 12/6/2021 रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार आहे. मिळालेल्या माहितीवरून राहुरी कारखाना येथे सापळा लावून छापा टाकला असता अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे चंदन, 650 किलो चंदन प्रति किलो 9,500 रुपये प्रमाणे आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद वय 32 वर्ष राहणार अंजामैल हाऊस तालुका बैदाडका जिल्हा कासारगुड केरळ, 2 अब्दुल फक्रुद्दीन रहमान वय 41 वर्ष राहता अमित कला हाऊस तालुका ऐन मागजा जिल्हा कासारगुड केरळ यांचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदरची कारवाई माननीय श्री मनोज पाटील पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर दीपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके पीएसआय मधुकर शिंदे पीएसआय निलेश कुमार वाघ फौजदार राजेंद्र आरोळे सुरेश औटी जानकीमार खेमनर गणेश फाटक किशोर जाधव सुनील दिघे राहुल नरोडे होमगार्ड तुषार बोराडे रमेश मकासरे आदींनी केली.